टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि हातातोंडाशी आलेलं विजेतेपद भारताला गमवावं लागलं. या अंतिम सामन्यात भारताकडनं काय चुका झाल्या किंवा काय नक्की चुकलं हे आपण काही महिला क्रिकेटपटूंशीच बोलूया. त्याबाबत काय वाटतं, टीम इंडियाला अंतिम सामन्यात नक्की काय चुका केल्या? पहिली गोष्ट म्हणजे ते टॉसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या साईडला तो कौल गेला, सो तिकडे थोडं इंडियन टीमवरती थोडं प्रेशर आलं आणि त्यानंतर मग बॉलर्सना पण थोडंसं प्रेशर आलं. सो मग थोडं अटॅकिंग फिल्डिंग झाली वाटतं, मग थोडे मिसफिल्डिंग झाल्यामुळे पराभव झाला. म्हणजे आपले जे विकेट टेकिंग बॉलर्स होते त्यांना ऑस्ट्रेलियन प्लेयर्सने कसे सिंगल डबल्सने ढकलून घेतले, त्यांनी त्या बॉलर्सवर विकेट नाही दिले आणि मग नंतर जसं त्यांचा एक दोघांचा पार्टनरशिप जशी होत राहिली आपले बॉलर्स थोडे डॉमिनेट होत राहिले तर मग त्यामुळे थोडे फिल्डर्स पण तो त्यांचा मोरल डाऊन झाला. तर त्यामुळे ऍक्च्युली शफाली आणि स्मृती मंदना ह्या जर टिकल्या असत्या ना तर खूप मोठा फरक पडला असता. शफाली लगेच आउट झाली त्यामुळे त्यांची ओपनिंग पार्टनरशिप ब्रेक झाली, त्यामुळे कदाचित मागच्या प्लेयर्सवर थोडस प्रेशर आलं असेल म्हणून असं झालं असेल. आणि बॉलर्सनी चांगली बॉलिंग नाही केली आणि म्हणून मग बॅट्समन्सवर दबाव आला की कसं रन्स करायचे फास्ट. तर सगळ्यात सुरुवातीला आपण टॉस हरलो आणि तिथेच कुठेतरी टीम इंडिया बॅकफूटवर गेली आणि पुढचा जो दबाव आहे तो हाताळण्यात मानसिकदृष्ट्या टीम इंडिया कुठेतरी कमी पडली आणि म्हणूनच भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असं या महिला क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई.